मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा नवीन विषयासह तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी 2022 हे नवीन वर्ष सुरू झालेले आहे आणि या नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, शुभेच्छांबरोबरच आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयासंदर्भात या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। तरी मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण पहा। मित्रांनो, गुगल हे एक अतिशय पॉप्युलर आणि सर्च इंजिन आहे। याचा वापर सर्व इंटरनेट यूजर करतात, तुम्हीही करत असाल। अगदी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल माहिती घेण्यासाठी आपण गुगलचा वापर करतो आणि गुगल सुद्धा काही क्षणात सर्व प्रश्नांची उत्तरे देते। मात्र मित्रांनो, गुगल वरती काही गोष्टी अशा आहेत ज्या सर्च करणे कायद्याने गुन्हा आहे। मग तुम्ही चुकूनही किंवा गमतीने जरी अशा गोष्टी गुगलवर सर्च केल्या तर मग तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा मग तुम्हाला जेलची हवा देखील खावा लागू शकते। मित्रांनो, सायबर क्राईम पोलीस तुमच्यापर्यंत तुम्ही ज्या कम्प्युटर वरून, लॅपटॉप वरून किंवा मोबाईल वरून या प्रतिबंधात्मक गोष्टी सर्च करत असाल तर तुमच्या लॅपटॉप, मोबाईल किंवा कम्प्युटरचा जो आयपी ऍड्रेस आहे त्याला ट्रॅक करून सायबर क्राईम पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचू शकते आणि तुमच्यावरती गुन्हाही दाखल करू शकते। चला तर मग मित्रांनो पाहूया या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत। तर पहा मित्रांनो, भारत सरकार चाइल्ड पोर्नोग्राफी बाबत खूप कठोर आहे। गुगलवर चाइल्ड पॉर्न सर्च करणे, पाहणे किंवा डाउनलोड करणे गुन्हा आहे। हे काम केल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते। यानंतर मित्रांनो, गुगलवर जर अबॉर्शन करण्याची पद्धत शोधली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता, कारण भारतीय कायद्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय गर्भपात करणे बेकायदेशीर आहे, यामुळे तुम्ही जेलमध्ये देखील जाऊ शकता। यानंतर मित्रांनो, गुगल किंवा एखाद्या सोशल मीडिया साइटवर प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ लीक करणे गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येते। यासाठी तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावे लागू शकते, त्यामुळे चुकूनही एखादा प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करू नका। यानंतर मित्रांनो, एखादी फिल्म लॉन्च होण्यापूर्वी लीक करणे गुन्ह्याच्या श्रेणीत येते। अशाच प्रकारे पायरेटेड फिल्म डाउनलोड करणे सुद्धा गुन्हा मानला जातो। या कायद्याचे उल्लंघन केल्यास 3 वर्षाचा कारावास होऊ शकतो आणि 10,00,000 रुपयांपर्यंत दंड देखील भरावा लागू शकतो। यानंतर मित्रांनो, गुगलवर गमतीने सुद्धा फॉर्म बनवण्याची पद्धत जर सर्च केली तर मित्रांनो जेलची हवा खावं लागू शकते। फॉर्म बनवण्याची पद्धत शोधणे किंवा अशा प्रकारच्या इतर गोष्टींचा सर्च करणे गुन्हा आहे आणि याची शिक्षा मिळू शकते। अशा ऍक्टिव्हिटीवर सायबर सेलचे लक्ष असते आणि तुमचा डिटेल्स सुरक्षा एजन्सी पर्यंत पोहोचू शकतात आणि मग मित्रांनो तुम्हाला याचा खूप त्रास होऊ शकतो। तरी मित्रांनो, ह्या ज्या प्रतिबंधात्मक गोष्टी आहेत त्या गुगलवरती गमतीने देखील मित्रांनो सर्च करू नका, डाउनलोड करू नका, अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते। तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल। तरी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मग मित्रांनो अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब शेजरच्या बेल आयकॉन बटनवरती देखील नक्की क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो।